कशा करता काम, कमिशनर तर इथं आहे, ऍडिशनल कलेक्टर तर इथं आहे, तर ते सकाळी संध्याकाळी कशा करतात नाही, कसल्या बैठका लावायच्या आम्ही सारख्या, कशाबद्दल म्युन्सिपालिटीचा सायरन वाजला का बाजारामध्ये? पाणी अचानकपणे 3-3 वाजता आलं, नेहमी म्युन्सिपालिटीचा सायरन वाजतो, मी इथं नव्हतो, मी मुंबईत होतो, मी सातत्याने माहिती घेतो, सायरन वाजला नाही. आमच्या पोलिसांच्या 1796 वाड्या रस्त्यावर नुसत्या फिरत असतात लाल दिवे लावून. समजा सायरन नाही वाजला, का रात्री तप त्या ठिकाणी सायरन पोलिसांच्या गाडीचा वाजला नाही? का पोलिसांनी अनाउन्समेंट केली नाही स्पीकर लावू? एरवी करतो, कुठे गेलो तो पोलीस, काय करतो पोलीस या ठिकाणी? आणि आज ह्या बैठका होत आहेत. पहिल्या दिवशी पाण्याखाली एवढं शहर होतं की अगोदर पण अनेक वेळा शहर का पाण्याखाली गेलेलं आहे. आपण पुढे काय करायला पाहिजे, पुढे काय होणार याच्या बैठका अगोदर घेतलेल्या आहेत. काय बसून करतो झेलो, का नियोजन केलं नाही? आजही पंचनाम्याला सकाळी माझ्याकडे अनेक व्यापारी डॉक्टर मित्र गेले आणि मला म्हणाले, मी महसूल यंत्रणा म्हणते की पहिल्यांदा आमच्या पंचनाम्याशी तुम्ही साफ नाही करायचं. कुठला नियम हा? आपण सकाळी सांगितलं हे चालणार नाही, व्हिडिओ शूटिंग करा, फोटोग्राफी करा, लोकांना दुकानं साफ करू द्या. लोकांनी दुकानं साफ केली, म्युन्सिपालिटीचा सायरन वाजला नाही. तुम्हाला सांगतो पोलिसांच्या गाड्या रस्त्यावरून फिरल्या नाही, साहेब नोंद घ्या, अनाउन्समेंट झाली नाही. एक दुसरी गोष्ट, नगरपालिकेचं त्या ठिकाणी होड्या होत्या, त्या होड्या इंजिनिअर आणि सांस्कृतिक केंद्रामध्ये आणि त्याची मशीन नगरपालिकेमध्ये, ज्या ठिकाणी कायम पाणी भरतं. पाणी भरल्यानंतर पहिल्यांदा पाणी कुठं भरतं तर सांस्कृतिक केंद्राजवळ पाणी भरतं साहेब. तिथं होड तुम्ही ठेवल्या, त्या काढायच्या कशा? का नाही जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये ठेवल्या? का तुम्ही इथं पाणीवरच्या शाळेमध्ये नाही ठेवल्या? का तुम्ही पोलीस स्टेशनला नाही ठेवल्या? कुठे आहे तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट? हिरवी डिझास्टर मॅनेजमेंटचे शो तुम्ही करता की अशा पद्धतीची आपत्ती झाली की आमचं प्रशासन कसं हाताळणार आहे? अशी परिस्थिती आल्यानंतर कुठं होतं डिझास्टर मॅनेजमेंट? काय डिझास्टर मॅनेजमेंटनी केलं? काही काम केलेलं नाही डिझास्टर मॅनेजमेंटनी. कुठे गेलं पोलिसांचं मॉकड्रिल? हिरवी तुम्ही शो करता रस्त्यावर आणता, मॉकड्रिल आधी करणार, दंग झाली तर कशी हाताळणार, आग लागली तर कशी आम्ही हाताळणार, त्या ठिकाणी आणखी काही परिस्थिती रस्त्यावर आली तर कशी हाताळणार? कुठे गेलं होतं मॉकड्रिल तुमचं? आज चुकून शहरामध्ये साहेब तुम्ही फिरला, काल तुम्ही फिरला, काल त्या पुलावर तुम्ही गेला. मी सचिन भाईला तिथं सांगितलं, अरे जाऊ नका, धोका आहे, बरोबर आहे. तिथं तुम्हाला एक पोलीस दिसला का? कोणी नव्हतं साहेब तिथे, कोणी बोलू नका. मला माहित आहे, मी सांगतो काय, मी स्वतः आपण एक बोलणार आहे, मी असा आरोप करणारा माणूस नाही. मी स्वतः तिकडून आलो, मुंबईकडून. प्रशासनाला माहिती होतं की मी मुंबईकडून येतोय. साहेब मी त्या पुलाजवळ आलो आणि सावित्री नदी सारखा पूल खाली गेलेला. मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं, आता बघू नकोस, दाब चालला. माझी गाडी अशी जंप करून तिथून आली, म्हणजे मी तिथं खाली गेलो असतो, तिथंही पोलीस नाही. आज सकाळी मी पोसऱ्यामध्ये निघालो साहेब, सकाळी पोसऱ्यात निघालो, बाजारातून गेलो मी, तिथं जाऊन पलीकडे पुलाच्या पलीकडे गेलो. तिथं आपला एक जेसीबी वाला उभा आणि आमचे जे रस्त्यावरचे काम करणारे, साफसफाई काम करणारी जे फावडे लोक माती करतात, जेसीबी कशाला पाहिजे? कुठं होते शिवो? कुठे आहेत वाडा ऑफिसर? का नाही त्याने प्रत्येक भागामध्ये एक एक माणूस नेमला? का नाही त्या ठिकाणी पोलीस नेमला? सगळ्या भागामध्ये जेसीबी मी पुढे घातला, संपूर्ण त्याला जेसीबीनं फावडं मारत जायला सांगितलं. आपण बकेट मारत होते आणि पाठीवर माझ्या गाड्या हातल्या. आत्ता मी आलो पुन्हा डीवायएसपीची गाडी मला तिथं आहे बाजूला पास झाली दिसली. 1:05 असताना मी तुमच्या मीटिंगला पोहोचण्याकरता पुलावर आलो. 1.5 तास मला आवाज गेलाय ट्रॅफिक मोकळं करता करता, एकही पोलीस नाही रस्त्यावर, नुसत्या तैनात पुण्या, म्हणजे ही तैनात करणाऱ्या हा कुपड्या काय, कशाला पाहिजे का तैनात केलेल्या कुपड्या? काय काम करताय जे लोक? ही सगळी जबाबदारी मी याला कारणीभूत प्रशासन आहे. अजिबात एनडीआरएफची टीम अजिबात रात्री 8 वाजेपर्यंत आली नाही, सकाळी 8 वाजल्याशिवाय पाण्यात उतरली नाही साहेब. तुम्ही नोंद घ्या, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातांच्या बोललो, त्यांनी मला सांगितलं पोस्टर गार्ड टीम मी आम्ही घेऊन निघालेलो आहे. मी इतके वाजता चिपळूणमध्ये पोहोचतोय. मी त्यांना सांगितलं ग्वाहादरकडे या, बिंदोळीवरती चढा, लोटनसाजवळ खाली उतरा, लगेच कामाला सुरुवात करता येईल तुम्हाला. ग्वाहादरमध्ये 12 ते 14 पण झोपड्या ठेवल्या, ते रत्नदुर्ग म्हणून कोणती तरी रत्नागिरीची टीम आली, त्या टीमनी चांगलं काम केलं, त्यांनी 70-80 माणसं बाहेर काढली. आणि आमचे ट्रेन एनडीआरएफची टीम मिलिटरी आता मला काल 2 वाजता इथं दिसली. आता मी गेलो पोसेला, मिलिटरीवाले सगळे फिरताय, तिथं सगळे आमचे एनडीआरएफ वाले फिरताय साहेब. तिथे जेसीबी किंवा पद्धत हे नाही, पोकल्यान नाही, 4 मृतदेह मिळाले, 13 मृतदेह अजून खाली आहेत. काय चाललंय हे? कुठे आहे डिझास्टर मॅनेजमेंट? कुठे गेलं डिझास्टर मॅनेजमेंट? कुठे गेलं नोकरी तुमचं? कशात आली नोकरी? प्रत्यक्षपणे घटना घडते त्यावेळेला तुमच्याकडनं काहीच होत नाही साहेब. शासन तर मदत करेलच, तुम्ही तर सगळे मदत करताय, आपण सगळे मदत करू, पण यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सांगा स्पेशल अधिवेशन मागवा, 20-25 अधिकारी घरात गेले पाहिजे. त्यावेळेला काय सगळं शिस्तीत होईल? 1796 वाली गरी करतात काय? कशा करता पाहिजे? का पाहिजे तो जागेवर गेलेला आहे कमिशनर? तुम्ही अजून जागेवर गेलात काय? ऍडिशनल कलेक्टर तुम्ही अजून जागेवर गेलात काय? सगळा किती स्पॉट सर्व्हे सर्व्हे केलं तुम्ही? एकही स्पॉट सर्व्हे तुम्ही केलेलं नाही. तिथं ऑफिसमध्ये बसून मीटिंग घेता काय? यांनी डिझास्टर मॅनेजमेंट होता काय?
सगळे